नमस्कार, मी वर्षा. एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती निवडणूक निकालानंतर भाजपासोबत जाणार नाही असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षामध्ये युती होईल असे संकेत दिले आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल असं राहुल गांधी म्हटले आहेत. अनुभवी लोकांना दूर करायला मी काय नरेंद्र मोदी नाही असा टोला राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. धार्मिक पुस्तकांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा नाहीतर राजीनामा दे असा इशारा काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला. सिद्धू हा राजीनामा मंत्रिपदाचं देणार की पक्षाचं देणार याबाबत संदिग्ध आहे. त्यांनी भटिंडा येथे हे वक्तव्य केलं आहे. बादल कुटुंबियांनी पंजाबला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. धार्मिक पुस्तकांची विटंबना थांबली नाही आणि गुरूंचा आदर केला गेला नाही तर मी राजीनामा देईन असं ते म्हणाले. ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स मध्ये काहीही फेरफार करणं अशक्य आहे कारण त्याला बाहेरून दुसरं कोणतंही यंत्र किंवा नेटवर्क जोडण्याची सोय नाही. त्यामुळे याबाबतच्या वावड्या निराधार आहेत. आरोप अनेकांनी केले पण आजपर्यंत एकाही राजकीय पक्ष किंवा नेत्याने त्याबाबत तक्रार करण्याची हिंमत दाखवलेली नाही. या शब्दामध्ये ईव्हीएमचे उत्पादन करणाऱ्या भेलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने हे आरोप फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगामधील मतभेद हे चव्हाट्यावर आले असून निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. मी निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा आरोप त्यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक पराभव मान्य केला आहे असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एवढंच नाही तर पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढं का घाबरतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या हस्ते दादर मधील आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेवरही निशाणा साधला. मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून अखेर भारतात दाखल झाला असून शनिवारी मोसमी वारे अंदमान मध्ये दाखल झाले आहे. केरळ मध्ये मान्सूनचे आगमन 6 जून रोजी होण्याची शक्यता असून यंदा केरळ मधील मान्सूनच्या आगमनाला 5 दिवस विलंब होणार आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच मान्सून संदर्भात हा अंदाज वर्तवला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी अहमदनगर मतदारसंघातून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवल्याने विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. विखेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागते याबाबत आता उत्सुकता वाढली. सोमवारी आमदारांच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात येईल. काँग्रेसच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून असेल. अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्हाभरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये आणि पाणी बचतीचा संदेश दिला जावा या उद्देशाने अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गोहर यांच्यासह काही लोकांनी एकत्र येत पाण्याचे महत्व पटवून सांगण्यासाठी सायकलवर पाणी वाचवा हा संदेश देणारे पोस्टर लावून सायकलवरून शहरात जनजागृती. राज्यात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष असताना केवळ सूर घेण्यासाठी पाण्याच्या विहिरीमध्ये विष कालवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा गावामध्ये ही घटना घडली आहे. पाणी टंचाईमुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याची प्रचिती देणारा हा प्रकार आहे.
शिरूर तालुक्यातील खंडाळे गावामध्ये अनैतिक संबंधातून एका पुरुषाचा खून करण्यात आलाय. आरोपींनी भांडणादरम्यान महिलेच्या पतीच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार केले. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे. राज्यातल्या बऱ्याच भागांमधील कमाल तापमानामध्ये 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. अकोला, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात कमाल तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 47 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या दशकभरात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सरासरी 1324 टँकर्सने पाणी पुरवठा करावा लागला. यामध्ये सर्वाधिक टँकर 2015 मध्ये 4015 एवढे होते, तर सर्वात कमी टँकरची संख्या 2017 मध्ये केवळ 218 एवढी होती. यावर्षी पुन्हा टँकरचा आकडा 3000 संख्या पार करत असल्याची आकडेवारी समोर येते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये रायगड, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार असून त्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत श्री काळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. शिराळा तालुक्यातील वारणेच्या जलसेतूवरून अंदाजे 100 फुटावरून पडून रात्री 10 सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेडगेवाडी येथील विद्यार्थ्यांनी वनविभागाला दिली असून तत्काळ वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अंधाराचा अंदाज न आल्याने बिबट्याने सेतूवरून उडी घेतली आणि तो 100 फूट उंचीवरून पडून जागीच मृत्यू पावला. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 19 मेला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा, अक्षलत, DSMT ते सुनाभट्टी, कल्याण ते कसारा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ते माटुंगा अक्षलत मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:15 परिणामी ठाणेहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल दिवा ते परळ पर्यंत धीम्या मार्गावर चालवल्या जातील. केंद्रात भाजपाला 290 तर राज्यात युतीच्या 44 जागा येतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी 10 जागा भाजप आणि शिवसेना युती पटकावणार आहे असा दावा देखील पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणजेच भाजपाच्या ताब्यात येणार चंद्रकांत पाटील यांनी असे सूचक विधान केलं आहे. त्यामुळे 23 तारखेच्या निकालाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तीस मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला. मधल्या फळीतला भारताचा महत्वाचा खेळाडू केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त ठरला आहे. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असताना पंजाब विरुद्धच्या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने IPL मधून माघारही घेतली होती, मात्र आता तो पूर्णपणे बरा झालाय. वर्ल्ड कप स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. ICC देखील वर्ल्ड कप साठीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करते. कमेंटेटरमुळे सामन्यामध्ये आणखी रंगत येते. वर्ल्ड कप साठी ICC ने 24 कमेंटेटरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विविध देशातील माजी खेळाडूंना तसेच कमेंटेटर्सना संधी देण्यात आली. बॉलिवूडचा हुरहुन्नरी अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून दिसणार आहे. कंचना 2 या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. लक्ष्मी बॉम्ब असं या चित्रपटाचं नाव असून त्याच्या पोस्टरचा नुकताच प्रदर्शन करण्यात आला आहे. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर शेअर केलं. चित्रपटात अक्षय सोबत कियारा आडवाणी प्रमुख भूमिका साकारणार आहे. शोले चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
चित्रपटातील सांबाची भूमिका साकारणारे अभिनेता मॅकमोहन हे आजही सगळ्यांच्या मनामध्ये घर करून आहे. आता मॅकमोहन यांच्या मुली बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मॅकमोहन यांच्या मंजिरी आणि विनती या दोन मुली स्केट बोर्डिंग वर आधारित बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. मंजिरी लेखिका दिग्दर्शिका आहे तर विनती सहलेखिका आणि निर्माती आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेची.